नमस्कार मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली एम पी एस सी ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये आज आहे दोन डिसेंबर दोन हजार वीस आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज आहेत जे कवर झाले आहे तर सर्वात पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे इंडियन सायन्स काँग्रेस रक्त तर आपण सर्वात आधी इंडियन सायन्स काँग्रेसबद्दल बघून घेऊया तर इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन जे आहे ती एक बॉडी आहे जिचे हेडक्वॉटर कलकत्ता वेस्ट बेंगॉल येथे आहे ठीक आहे आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच आहे जे इंडियन सायन्स काँग्रेसचे जे मिटिंग्ज असतात ते कंडक्ट करतात करणं ठीक आहे लक्षात घ्या की ही जी असोसिएशन आहे ती एकोणीसशे चौदा साली अस्तित्वात आली होती ठीक आहे आणि कुठे तर कलकत्ता येथे आणि त्यांचे जे मिटिंग असतात ते दरवर्षी पहिला जानेवारीचा आठवड्यामध्ये होतात ठीक आहे फर्स्ट वीक ऑफ जानेवारीमध्ये त्यांचे दरवर्षी मिटिंग होतात करणं आणि या वर्षाची जी, जी मिटिंग आहे त्याला कॅन्सल करण्यात आली आहे ओके पहिली जी मिटिंग झाली होती इंडियन सायन्स काँग्रेसची ठीक आहे पहिली जी मिटिंग झाली होती ती एकोणीसशे चौदा साली झाली होती आणि कुठे झाली होती तर एशियाटिक सोसायटी ठीक आहे एशियाटिक सोसायटी जी कलकत्ता येथे आहे तिथे यांची पहिली मिटिंग झाली होती आता ही जी बॉडी आहे इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन त्याचे ऑब्जेक्टिव्स काय काय आहेत म्हणजे त्याचे उद्देश काय काय आहेत तर सर्वात पहिलं भारतामध्ये सायन्स जे आहे ठीक आहे सायन्स जे आहे किंवा विज्ञान जे आहे त्याला प्रमोट करणे आणि त्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट आणले ॲडव्हान्समेंट म्हणजे आधुनिकीकरण ठीक आहे आधुनिकीकरण ओके मग जे सायन्स आहे ठीक आहे त्याला भारतामध्ये प्रमोट करणे ओके आणि त्याच्यामध्ये आधुनिकीकरण आणले दुसरं काय आहे तर दरवर्षी दरवर्षी काँग्रेसची मीटिंग हा कंडक्ट करणे तिसरं काय आहे जर्नल जे असतात ठीक आहे किंवा त्यांची जे पुस्तकं वगैरे असतात त्यांच्या प्रकाशन करणे की ज्याच्यामध्ये सायन्सविषयी महत्त्वाची माहिती वगैरे पुरवली जाते करणं चौथं काय आहे की फंड वगैरे असतात ते मॅनेज करणे की ज्याच्याकरून आपण सायन्स किंवा विज्ञानचं सा प्रमोशन करू शकू करणं कॅल किंवा त्याचं आपण त्याचं माध्यमातून जन जनजागृती करू करू शकून करणं ठीक आहे एवढं लक्षात ठेवा त्यानंतर अजून काही त्यांचे कार्य आहेत तर वरील दिलेल्या ऑब्जेक्ट्सना किंवा वरील दिलेल्या उद्देशांना यांची पूर्ती करण्यासाठी जे काही लागेल त्यांच्यासाठी काम करणे हे त्यांचं पाचवा उद्देश आहे करणं ठीक आहे आपण बघितलं की पहिली जी मिटिंग होती ते पंधरा ते सतरा जानेवारी एकोणीसशे चौदा या दरम्यान कलकत्ता येथे पार पडले आणि कलकत्ता येथे कुठे आहे तर एशियाटिक सोसायटीची जी जागा होती ठीक आहे तेथे ते ते पार पडली ओके पहिली जी मिटिंग होती तर त्याचे चेअरमन कोण होते तर त्याचे चेअरमन होते सर आशुतोष मुखर्जी ठीक आहे कोण होते सर आशुतोष मुखर्जी ठीक आहे ते त्या काळाला वाईस चान्सेलर होते युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ताचे ओके एवढं लक्षात ठेवा यंदा म्हणजे गेल्या वर्षी एकशे सहावी जी मीटिंग होती वन झिरो सिक्स मीटिंग जी होती ठीक आहे ते पंजाब येथे पार पडली पंजाब इथे कुठे आहे तर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा जे प्रिमायसेस होता म्हणजे त्यांची जी जागा होती तिथे पार पडली कधी पार पडली तर तीन ते सात जानेवारी दरम्यान पार पडली ठीक आहे मिटिंगची सुरुवात कोणी केली होती तर मिटिंगची सुरुवात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने केली होती ठीक आहे आणि सध्या तीस हजारपेक्षा जास्त ठीक आहे तीस हजारपेक्षा जास्त सायंटिस्ट किंवा वैज्ञानिक हे या काँग्रेसचे मेंबर्स आहेत करणं ठीक आहे एवढं लक्षात ठेवा त्यानंतर पुढे आता गेल्या वर्षाची मिटिंग एवढी का गाजली ठीक आहे तर एक लक्षात ठेवा गेल्या वर्षाची जी मिटिंग होती त्याच्यामध्ये खूप सार खूप सारे वादास्पद ठीक आहे वादग्रस्त विधान करण्यात आले होते जसे की इथे थोडेसे एक्झाम्पल दिलेत की न्यूटन आणि आयन्स्टाईननी जे ग्रॅव्हिटीचा शोध लावला ते चुकीचं आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्स जे आहे ते नरेंद्र मोदीजीनं शोध लावले त्याचा करणं म्हणून त्याला नरेंद्र मोदी वेव्स म्हणा करणं ठीक आहे दुसरं सांगितलं की जे रावण होता ठीक आहे तर रावणकडे चोवीस टाईपचे म्हणजे चोवीस प्रकाराचे एअरक्राफ्ट होते एअरक्राफ्ट म्हणजे विमानं होती करणं ठीक आहे आणि त्या काळामध्ये सुद्धा एअरपोर्टचं एक नेटवर्क होता श्रीलंकामध्ये ओके त्यानंतर जे इनवेट्रो फर्टिलायझेशन आपण म्हणतो ठीक आहे तर इन फ इनवेट्रो फर्टिलायझेशन त्या काळातसुद्धा अस्तित्वात होतं करणं ओके आणि ब्रह्मा जी ले है। नी जे आहेत तर ब्रह्माने डायनासोरला इन्व्हेंट केलं आहे किंवा ब्रह्माने डायनासोरला जन्म दिला आहे करणं ठीक आहे त्यांची शोध लावली आहे करणं त्यानंतर अजून म्हणजे लॉर्ड विष्णू जे आहे ठीक आहे त्यांनी हीट सिकिंग जे मिसाईल असतं ठीक आहे म्हणजे जे तापमानच्या सं म्हणजे जे तापमानाकडे वळतात तसे जे मिसाईल असतात त्याच्या शोध लॉर्ड विष्णूने लावलं आहे असे सर्व विधान केले गेले आणि ते पण एक मिटिंगमध्ये की जे स्वत विघ्नांचं प्रमोशनसाठी किंवा विघ्नांचं फैलावसाठी काम करते आणि तशा त्या मिटिंगमध्ये असे सर्व आपण आपले जे सायंटिस्ट आहेत आणि आपले जे नेते आहेत ते असे सर्व विधानं मांडत आहेत त्यामुळे ही जी मीटिंग होती ते खूप जास्त गाजली होती करणं ठीक आहे आणि खूप लोकांनी याला क्रिटिसाईज केलं होतं आणि तेव्हापासून ठरवण्यात आलं की कुणालाही कुणी कुठल्याही व्यक् व्यक्तीला इथे व्यक्तव्य करण्यात परवानगी दिली जाणार नाही ठीक आहे काही ठरवलेली व्यक्तीच इथे येणार आणि ते स्वतःचं भाष्य करणार ओके आणि ही जी मीटिंग होती जी पंजाबमध्ये झाली होती तर त्याचे चेअरमन होते मनोज चक्रवर्ती ओके तर हे आपण बघितलं अबाउट द इंडियन सायन्स काँग्रेसबद्दल ठीक आहे आता काय झालं माहिती आहे का की यंदाची जी मीटिंग होती ठीक ती आहे ती सिम्बोएसिस या कॉलेजमध्ये होणार होती सिम्बोएसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी जी आहे तिथे होणार होती परंतु त्याला आता कॅन्सल करण्यात आलं आहे ओके आणि ते आता पुढच्या वर्षात म्हणजे दोन हजार बावीसमध्ये ठीक आहे दोन हजार बावीसमध्ये तीन ते सात जानेवारी या दरम्यान होईल करणं ओके जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बॉम्बे आय आय टी बॉम्बे ठीक आहे इथे होणारा जे तंत्र महोत्सव आहे त्यालासुद्धा कॅन्सल करण्यात आलं आहे ठीक आहे ही गोष्ट पण आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि बॉम्बेचा जो म्हणजे आय आय टी बॉम्बे जे आहे ठीक आहे किंवा आय आय टी मुंबई जे आहे त्याचा जो टॅकफेश असतो किंवा एक तांत्रिक उपक्रम असतो ठीक आहे फेस्टिवल जायला म्हणतो आपण तांत्रिकी महोत्सव असतो त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे टॅक फेस्ट ठीक आहे त्याचं नाव काय आहे फेस्ट आणि आय आय टी दिल्लीमध्ये जो होतो ठीक आहे तंत्र महोत्सव त्याचं नाव काय आहे त्याचं नाव आहे ट्राईस्ट ठीक आहे हे दोन गोष्ट लक्षात ठेवा बॉम्बेमध्ये होतं त्याचं नाव काय आहे फेस्ट आहे आणि आय आय टी दिल्लीमध्ये जो होतं त्याचं नाव काय आहे तर ट्राईस्ट आहे हे दोनही जे उपक्रम आहेत त्यांना कॅन्सल करण्यात आलं आहे कारण कोरोनाचा प्रादुर्भावामुळे ठीक आहे कोरोनामुळे या दोघांनाही कॅन्सल करण्यात आलं आहे ओके आणि आय आय टी बॉम्बेचा जो टेकफेस्ट होतो त्या टाईमाला तिथे खूप सारे कॉम्पिटिशन्स होतात एक्झिबिशन्स होतात लेक्चर घेतले जातात वर्कशॉप कंडक्ट केले जातात करणं ठीक आहे खूपच सुंदर असतो जर तुम्हाला टाईम मिळाला तर एकदम नक्की जायला भेट द्या यावर्षी तर ते पॉसिबल नाही होणार पण पुढच्या वर्षी नक्की जावा ठीक आहे चला पुढे बघूया अजून काही न्यूज आहे ओके okay. यूजीसी नेट परीक्षेत सत्तेचाळीस हजार एकशे सत्तावन्न उमेदवार पात्र ठीक आहे राष्ट्रीय परीक्षा मंडळाने म्हणजे एन टी ए घेतलेल्या परीक्षा पात्रता परीक्षेच्या म्हणजे नेट निकाल जाहीर झाला आहे आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी इथे महत्त्वाचं आहे यूजीसी काय आहे नेट काय आहे आणि एन टी ए काय आहे ठीक आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी काय तर त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया आधी तर सर्वात आधी आपण टी विषयी थोडीशी माहिती घेऊ ठीक आहे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ओके नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जे आहे ओके हे एक्झाम कंडक्ट होते आणि या एक्झामच्या माध्यमातूनच ठीक आहे किंवा या परीक्षाच्या माध्यमातूनच युनिव्हर्सिटी आणि कॉलेजमध्ये जे प्रोफेसर्स असतात जे तिथे शिकवणी देतात ठीक आहे त्यांना सिलेक्ट केलं जातं ठीक आहे ज्युनियर रिसर्च फेलोशिप दिली जाते आणि असिस्टंट प्रोफेसर हे जे पदं असतात ते नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट किंवा ज्याला आपण नेट म्हणतो ठीक आहे त्याचं माध्यमातून भरली जातात ओके आता जी नेट परीक्षा आहे ठीक आहे हे दोन हजार अठरापासून सुरुवात झाली आहे नेट परीक्षा कंडक्ट करण्याची ओके याआधी ही जी परीक्षा होती ते सी घेत होता ठीक आहे सेंट्रल बोर्ड फॉर सेकंडरी एज्युकेशन परंतु त्यानंतर सीबीएससीचा हातातून काढून ती जी परीक्षा आहे ते एन टी एला सोपवण्यात आली आहे ठीक आहे कोणाला सोपवण्यात आली आहे एन टी एला सोपवण्यात आली आहे ओके okay? एक मिनटं हां ओके okay. हे बघा एन टी ए ठीक आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ठीक आहे यांना सोपवण्यात आली आधी कोण घेत होता आधी आधी सी बी एस सी घेत होता ठीक आहे पण दोन हजार अठरापासून मग एन टी घेतो ही परीक्षा ओके कुठली तर एन ई टी ठीक आहे ई टी टेस्ट घेत तो आता आपण पुढे बघू आणि यू जी सीविषयी थोडीशी माहिती घेऊ ठीक आहे तर यू जी सी जी आहे ते यू जी सी ॲक्ट एकोणीसशे छप्पन्न यू जी सी ॲक्ट एकोणीसशे छप्पन या कायद्याने यूजीसी जी आहे आता यूजीसीचा फुल फॉर्म काय तर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन ठीक आहे हे यू जी सी ॲक्ट एकोणीसशे छप्पन या कायद्याने अस्तित्वात आलं ठीक आहे आणि ते कुठ कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे तर ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंतर्गत आहे ओके ही गोष्ट लक्षात ठेवा आता या ही जी बॉडी आहे हिचं काम काय आहे तर ही जी बॉडी आहे ते भारतात असणारी प्रत्येक युनिव्हर्सिटी जी आहे ठीक आहे भारतात असणारी प्रत्येक युनिव्हर्सिटीला यूजीसीकडनं एक मान्यताचं सर्टिफिकेट घ्यावा लागतो ठीक आहे की यु की यू जी सीने तुमची युनिव्हर्सिटीला मान्यता दिली आहे ठीक आहे याचं सर्टिफिकेट किंवा मान्यता द्यायचं काम प्रत्येक युनिव्हर्सिटी भारतातील प्रत्येक युनिव्हर्सिटीला मान्यता द्यायचं काम हा यूजीसी करतो ठीक आहे आणि जोपर्यंत सीने तुम्हाला मान्यता दिली नसेल तोपर्यंत तुम्ही कुठलेही सर्टिफिकेट किंवा डिग्री ठीक आहे कुठल्याही प्रकारची डिग्री हे देऊ शकत नाही ओके फक्त मान्यता द्यायचं नव्हे तर त्यांना फंडिंगचं कामसुद्धा ठीक आहे फंडिंग द्यायचं कामसुद्धा हे यूजीसी बघतो ओके एवढं लक्षात ठेवा खूप महत्त्वाची आहे की यूजीसी ही बॉडी कधी आली होती तर यूजीसी एक नाईन्टीन फिफ्टी सिक्सने आली होती मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंतर्गत आहे ओके काय करते तर रेकग्निशन आणि फंडिंग द्यायचं काम प्रोव्हाइड करते रेकग्निशन म्हणजे काय मान्यता आणि फंडिंग म्हणजे पैसा वगैरे त्यांना जे लागते ते द्यायचं काम करते कोण यूजीसी ठीक आहे आता यूजीसीचे बाकी रिजनल सेंटर्स पण आहेत ते कुठे कुठे आहे तर पुण्यामध्ये आहे भोपालमध्ये आहे है, कलकत्ता हैदराबाद गुवाहाटी आणि बँगलोर येथे आहेत ओके मध्यंतर एक प्रपोजल आलं होतं म्हणजे एक विचार विचाराधीन होता ते एक की आपल्याला सीला रिप्लेस करायचं आहे सीला रिप्लेस करायचे आहे ई सी आयने ठीक आहे एच ईसी यांनी रिप्लेस करायचं आहे पण ते काही अस्तित्वात आलं नाही करणं ठीक आहे मग एवढं आपल्यासाठी महत्त्वाचं होता पुढे जाऊया पुढे बघूया ओके तर पुढे आहे की यूजीसी जो आहे तो युनिव्हर्सिटी ग्रँड कमिटी ऑफ यू के ठीक आहे याचा मॉडेलवरती आपण बिल्ड केलं आहे कारणं म्हणजे यांचं एक आपण बोलतो ना एक एक्झाम्पल एक घेतला करणं आणि त्याच्यानुसार आपण यूजीसी बनवला होता ठीक आहे ओके पुढे बघूया अजून तर यूजीसी जी आहे ठीक आहे ते पहिल्यांदा एकोणीसशे पंचेचाळीस साली अस्तित्वात आलं होतं करणं ठीक आहे पण त्याला कॉन्स्टिट्युशनल बॅकअप किंवा कायद्याचा आधार वगैरे काहीच नव्हता करणं त्या थी, काळामध्ये ठीक आहे तर एकोणीसशे पंचेचाळीस साली हा अस्तित्वात आलं होता आणि तेव्हा ते फक्त अलीगड बनारस आणि दिल्ली हे तीन जे युनिव्हर्सिटी होते त्यांच्यावरती लक्ष ठेवून होता ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्याचा जो विस्त यू जी सीचा विस्तार करण्यात आला आणि भारतामध्ये जेवढे काही युनिव्हर्सिटीज होते त्या सर्वांना यूजीसीच्या अंतर्गत आणण्यात आला कधी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ठीक आहे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये प्रत्येक युनिव्हर्सिटी भारतातली जेवढी काही युनिव्हर्सिटी आहे त्यांना यूजीसीच्या अंतर्गत देण्यात आला ओके आता एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये ठीक आहे आपल्याला आयडिया आली की बाबा युनिव्हर्सिटी ग्रँड कमिटी जी आहे युनायटेड किंगडममध्ये त्याचं प्रिन्सिपलवरती किंवा त्याचा संदर्भ घेऊन आपल्याला सीला डेव्हलप करायचं आहे ठीक आहे आपल्याला सीला बनवायचं आहे करणं आणि हे कधी काय लक्षात आलं तर युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन बसला होता ठीक आहे युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन बसलं होतं एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासमध्ये आणि त्याचे चेअरमन कोण होते तर त्याचे चेअरम चेअरमन होते एस राधाकृष्णन सर्वपल्ली राधाकृष्णन आणि त्यांनी एक रिपोर्ट पब्लिश केला त्या रिपोर्टचं नाव काय होतं रिपोर्ट ऑन इंडियन युनिवर्सिटी एज्युकेशन अँड सजेस्ट इम्प्रुवमेंट अँड एक्सटेंशन ठीक आहे तर या रिपोर्टचं अंतर्गत त्यांनी सांगितलं की बाबा सीला आपण यू केची जी यूजीसी आहे त्याचा संदर्भ घेऊन बनवू शकतो करणं ठीक आहे आणि त्याचं अनुसार त्याचं इनॉग्रेशन करण्यात आला कधी तर अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न साल त्रेपन्नसा रोजी ठीक आहे कोणी केलं तर मौलाना अब्दुल कलाम आझादने केला ठीक आहे मौलाना अबुल कलाम आझाद ओके हे लक्षात ठेवा हे त्या काळामध्ये एज्युकेशन मिनिस्टर होते आपले ओके त्यानंतर एकोणीसशे छप्पनमध्ये एकोणीसशे छप्पनमध्ये त्याला कायद्याचा सहारा देण्यात आला ठीक आहे कायद्याचा बॅकअप देण्यात आला त्याला आणि आपण युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन एकोणीसशे छप्पननं पास केला ठीक आहे हा कायदा आपण पास केला आणि आपण काय केलं तर कायद्याचा त्याला सपोर्ट दिला करणं कोणाला यूजीसीला ओके सध्याचे चेअरमन आहे ते आहे डी पी सिंग ओके आणि यू जी सी बघा जेव्हा यूजीसी बनलं होतं तेव्हा खूप कमी युनिव्हर्सिटीज होतं ज्याच्यावरती यूजीसी लक्ष ठेवून होता, होता। पण आज आपण बघितलं तर आज भारतामध्ये खूप सारे युनिव्हर्सिटीज आहेत ठीक आहे त्यामुळे यू जी सीची जी एफिशियन्सी आहे ना यू सी जी सीची कार्यक्षमता आहे ना ती कमी झाली आहे ठीक आहे त्यामुळे आपण म्हटलं की त्याला एच ईसीयाने रिप्लेस करूया ठीक आहे हायर एज्युकेशन काउन्सिल ऑफ इंडिया ओके हायर एज्युकेशन काउन्सिल ऑफ इंडिया तर याच्याने रिप्लेस करायचं चाललं होतं पण ते काही अस्तित्वात आलं नाही आहे अजूनपर्यंत ठीक आहे आता आपण बघून घेऊया एन टी एविषयी ठीक आहे एन टी ए काय आहे तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी ठीक आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे ती दोन हजार सतरा सालीच अस्तित्वात आली ठीक आहे कधी अस्तित्वात आली तर नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये अस्तित्वात आली ओके आता लक्षात घ्या त्याचे जे पहिले डिरेक्टर जनरल होते ते कोण होते विनीत जोशी होते ठीक आहे हा महत्त्वाचा आहे का हा आता अस्तित्वात आला आणि करंट अफेअर्समध्ये खूप गाजलेलं आहे कारण ठीक आहे त्यामुळे याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे ओके तर एन टी ए कधी अस्तित्वात आलं तर एन टी ए दोन हजार सतरामध्ये अस्तित्वात आला नोव्हेंबर ठीक आहे त्याचे पहिले डायरेक्टर जनरल कोण होते तर ते विनीत जोशी होते कुठले कुठली परीक्षा आहेत जे एन टी एच्या माध्यमातून होते तर ती जे ई मेन्स नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ठीक आहे ज्याला आपण नीट यूजी म्हणतो अंडर त्यानंतर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जे आपण नेट आधी बघितलं ते त्यानंतर कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट सी एम ए टी आणि ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट जी पी ए टी ठीक आहे लक्षात ठेवा हे जे परीक्षा आहेत ठीक आहे त्याला एन टी ए कंडक्ट करतो कुठले कुठले परीक्षा आहे तर जे ई मेन्स एक मिनटं हां जे ई ई मेन्स नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे एन ई टी यू जी त्यानंतर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट त्यानंतर कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट ठीक आहे ओके पुढे जाऊया लक्षात घ्या एन टी ए जी आहे ठीक आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे ते आपण म्हणतो की बाबा नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये अस्तित्वात आली ठीक आहे पण असं नाही की नोव्हेंबरची एक रात्री झोपलो दुसऱ्या दिवशी उठलो आणि आपल्याला आयडिया आली की बाबाला आपल्या एन टी एसारखं काहीतरी आणलं पाहिजे नाही एकोणीसशे ब्याण्णव ठीक आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून प्रयास चालू होते आणि पहिल्यांदा नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन जेव्हा आली होती एकोणीसशे शहाऐंशीमध्ये ठीक आहे मग त्याच्यावरती जे प्रोग्राम ऑफ ॲक्शन बनवला होता एकोणीसशे ब्याण्णवमध्ये तेव्हा हो आपण एन टी एसाठी पहिल्यांदा आयडिया घेतली होती करणं की बाबा एन टी एसारखी एक एक्झामिनेशन बॉडी असली पाहिजे जे पूर्ण भारतामध्ये परीक्षा फक्त आणि फक्त परीक्षा कंडक्ट करेल करणं ठीक आहे आणि त्यानुसार दोन हजार दहामध्ये मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांनी एक कमिटी बनवली ठीक आहे ज्याच्यामध्ये आय आय टीची लोकं पणसुद्धा होती त्यांनी बोललं की बाबा हो खरंच नॅशनल लेव्हलवरती एक एक्झामिनेशन कंडक्ट किंवा परीक्षा घेण्यासाठी एक कमिटी असली पाहिजे का ना किंवा एक बॉडी असली पाहिजे कारण ठीक आहे आणि त्यामुळे ती जी बॉडी असणार आहे तिला पार्लमेंटचा सपोर्टसुद्धा असला पाहिजे म्हणजे ती पार्लमेंटच्या एक ॲक्टने बनली पाहिजे ओके आणि दोन हजार तेरामध्ये एम एच आर डीने म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटने एक टास्क फोर्स गठीत केला ठीक आहे जिने आयडिया दिली की एन टी ए नक्की कसं असलं पाहिजे त्याची बॉडी कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये किती लोकं असले पाहिजे त्याचा अख्खा फॉर्मेशन कसं झा व्हायला पाहिजे कारणं ठीक आहे आणि त्यांचा रेकमेंडेशनवरूनच दोन हजार सतरामध्ये एन टी ह्या अस्तित्वात आला ठीक आहे एन टी ह्या अस्तित्वात आला आणि एन टी एची पहिली जी घोषणा होती ठीक आहे एन टी एसाठी पहिली जी घोषणा होती ते फिनान्स मिनिस्टरनी बजेट स्पीचमध्ये केली होती दोन हजार सतराचा ठीक आहे दोन हजार सतराचा बजेट स्पीचमध्ये पहिल्यांदा याची घोषणा झाली होती आणि त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये ती अस्तित्वात आली ओके तर आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे ओके आणि अजून एक गोष्ट म्हणजे विनीत जोशी ठीक आहे हे त्याचे पहिले डायरेक्टर जनरल होते करणं ठीक आहे एन टी एचे ओके चला पुढे जाऊया अजून बघूया अजून काय काय आहे ओके आय आय टी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु आय आय टी प्रवेश प्रक्रियेमध्ये एस ई -E बी सी म्हणजे काय तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण लागू करण्यात आलं नाहीये ठीक आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके okay, पुढे जाऊया आमदार निधी व वा जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन कामे घेण्यास परवानगी आपल्याला इथे बघायचं आहे की आमदार निधी व जिल्हा वार्षिक योजना काय असते करणं ठीक आहे जिल्हा वार्षिक योजनापेक्षा आपल्याला आमदार निधीवरती लक्षात ठेवायचं म्हणजे लक्ष द्यायचं आहे कारण हे खूप जास्त महत्त्वाचं आहे ठीक आहे तर आमदार आणि खासदारांना त्यांचं मतदारसंघामध्ये विकासासाठी मिळणाऱ्या निधीतून होणारी कामे व त्यांचे स्वरूप पुढील काळात सामान्य नागरिकांना ऑनलाईन पाहता येणार आहे ठीक आहे हे एक महत्त्वाचं आता अमेंडमेंट येतो आहे ठीक आहे की आमदार आणि खासदार लोकांना जे काही पैसा दिला जातो त्या पैशातून जे काही ते लोकं का कन्स्ट्रक्शन वगैरे करतात ठीक आहे किंवा जे काही प्रोजेक्ट, का ला ला प्रोजेक्ट ते लोकं राबवतात मग त्याची पाहणी हे प्रत्येक व्यक्तीला व्हायला पाहिजे ना कारण काय माहिती आहे का समजा एखादा गाव आहे ठीक आहे इथे एखादा खासदार किंवा आमदारने एखादा प्रोजेक्ट केला तर त्या गावापुरताच मर्यादित राहिला ना तो प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टविषयी कोणाला काही समजत पण नाही का बाबा नक्की त्यांनी केलं आहे का नाही केलं आहे किंवा किती प्रमाणात केलं आहे कारणं ठीक आहे किंवा इथं पैशांचा काहीतरी घोळ वगैरे झाला आहे का मग ट्रान्सपरन्सी नाही ठीक आहे ट्रान्सपरन्सी नव्हती त्यामुळे आता काय केलं जाईल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट जे काही तो आमदार खासदार करतो तर त्याला आता ऑनलाईन आपल्याला पाहता येणार आहे करणं ठीक आहे आता आपण बघून घेऊ की आमदार निधी काय असते ठीक आहे तर लक्षात घ्या की प्रत्येक आमदाराला आणि खासदाराला दरवर्षी त्यांच्या मतदारसंघात विकासाची कामे करण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो ठीक आहे आमदारासाठी तो असतो दोन कोटी आणि खासदारासाठी तो असतो पाच कोटी ओके आमदारासाठी दोन कोटी आणि खासदारासाठी पाच कोटी ठीक आहे तसंच विधानपरिषद आणि राज्यसभा याच्यामध्ये जे काही सांसद असतात ठीक आहे त्यांनासुद्धा हा निधी दिला जातो ओके हा जो निधी असतो ठीक आहे तो जिल्हा नियोजन समितीचा माध्यमातून दिला जातो कुठून दिला जातो तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिला जातो ओके आणि हा जो फंड असतो ना जो काही पैसा दिला जातो ना तो लॅब्स होत नाही हां का लॅब्स होत नाही लॅब्स होणार लॅब्स होणार नाही म्हणजे काय तर समजा आता एखादा आमदार आहे ठीक आहे आमदारला दोन हजार वीससाठी मी दोन करोड रुपये दिले होते कर मी म्हणजे शासनाने दोन करोड रुपये दिले आहे ठीक आहे तर तो दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा हा पैशाला वापरू शकतो करणं किंवा एक दोन हजार बावीसमध्ये सुद्धा वापरू शकतो असं नाही की दोन हजारमध्ये दोन हजार वीसमध्ये नाही वापरलं तर हे दोन करोड रुपये निघून जाणार करणं असं नसते ठीक आहे पाच वर्षाच्या काळादरम्यान म्हणजे पाच वर्षामध्ये जर त्यांनी काम केलं असेल किंवा पाच वर्षामध्ये त्याचं खात्यामध्ये दोन दोन ठीक आहे दोन दोन करोड रुपये जमा होतात करणं ओके आणि शेवटी हा दहा करोड रुपये जे जमा झाले तो तो एकदाही वापरू शकतो म्हणजे एखादा मोठा प्रोजेक्ट तो इम्प्लिमेंट करू शकतो या पैशामधनं ठीक आहे म्हणून तुम्ही नाही वापरले तर ते शासन पुन्हा घेणार नाही तुमच्याकडनं तुम्हाला तुम टाईम दिला जातो तुम्ही योग्य ते प्रोजेक्ट निवडा आणि त्याला इम्प्लिमेंट करा ठीक आहे आता हा जो निधी असतो याच्यातून रस्ते पाणी शाळा कुंपन स्मशानघाट जळकुंभ उद्याने वाचनालय शालेय साहित्य आणि इतर हे सर्व कामं लोकप्रतिनिधी करू शकतात ठीक आहे आणि सध्याची जी गव्हर्नमेंट आहे ठीक आहे याचा आधी जी गव्हर्नमेंट होती म्हणजे भाजपची जे सरकार होती तिने काय केलं होतं तर केंद्र आणि राज्यामध्ये एक योजना सुरू केली होती जिचं नाव होतं आदर्श ग्राम योजना ठीक आहे काय नाव होता आदर्श ग्राम योजना तर हा जो आदर्श ग्राम योजनाच्या अंतर्गत पण तुम्ही हा पैसा यूज करू शकतात कारण ठीक आहे आमदार किंवा खासदार त्यांना विशेष आता आदर्श ग्राम योजनाच्या अंतर्गत काही विशेष फंडिंग नाही दिली जाणार किंवा विशेष पैसे नाही दिले जाणार एक्स्ट्रा पैसे नाही दिले जाणार जे काही आमदार आणि खासदार निधी आहे तिथूनच त्यांना आदर्श ग्राम योजना ही दाबवायची आहे करणं ठीक आहे एवढं लक्षात घ्या पुढे आता आमदार खासदारांनी काय काम केलं कसं काम केलं ठीक आहे तर याच्याविषयी माहिती घेण्यासाठी आता काय करण्यात आलं आहे तर आता ऑनलाईन पद्धतीने ठीक आहे ऑनलाईन पद्धत राबवण्यात आली आहे आणि तुम्ही जे काही काम करताय ना आमदार आणि खासदार त्यांना त्याचे फोटो वगैरे काढायचे आणि ते वेबसाईटवरती ठेवायचे ठीक आहे त्यामुळे काय तर प्रत्येक नागरिकाला समजेल की बाबा नक्की आमदाराने किंवा खासदारांनी किती काम केलं आहे कारण ठीक आहे आणि त्यामुळे काय येईल तर त्यामुळे ट्रान्सपरन्सी येईल आणि खरंच जर त्यांनी खूप चांगलं काम केलं असेल तर इतर लोकांनासुद्धा कळेल की बाबा हो हा आमदार किंवा या खासदारने खूप चांगलं काम केलं आहे तर अशा प्रकारचं कार्य आपण आपला कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये किंवा आपल्या जागेवरतीसुद्धा आपण आणू शकतो करणं ठीक आहे आणि त्यासाठी उपग्रहाचा सॅटेलाईटचासुद्धा उपयोग केला जाणार आहे ठीक आहे सॅटेलाईट वगैरे जे आहे त्यांचासुद्धा उपयोग केला जाणार आहे ओके तर हा आपण बघितलं आमदार निधी आणि खासदार निधी ठीक आहे आमदाराला किती दोन कोटी खासदाराला पाच कोटी ठीक आहे आदर्श ग्राम योजना पण लाभ व्हायची आहे आणि जे काही काम करतील त्याला आता ऑनलाईन आपल्याला लोकांना दाखवायचं आहे बाबा आम्ही खरंच एवढं काम केलं आहे त्यामुळे काय येईल तर त्यामुळे ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता ही येईल करणं ओके ठीक आहे पुढे आहे जलयुक्त शिवार योजने चौकशीसाठी समिती ठीक आहे आपल्याला महत्त्वाचं काय आपल्याला जलयुक्त शिवार महत्त्वाचं आहे ओके तर भारताच्या महाराष्ट्र राज्यात नेहमी होणाऱ्या पाणटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन पाणी मुक्त महाराष्ट्र दोन हजार एकोणीस या योजनेअंतर्गत जलयुक्त शिवार नावाचे एक अभियान महाराष्ट्र सरकारने दोन हजार चौदा सालच्या डिसेंबरमध्ये सुरू केले ठीक आहे खूप महत्त्वाचे कधी सुरू केले होते तर डिसेंबर दोन हजार चौदामध्ये सुरू केले होते ठीक आहे आणि कुठली योजना होती तर पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र दोन हजार एकोणीस या योजनेअंतर्गत जलयुक्त शिवार ठीक आहे हे अभियान सुरू करण्यात आले कधी तर डिसेंबर दोन हजार चौदामध्ये 2014 दोन हजार चौदा पंधरा या आर्थिक वर्षात भूजल पातळी दोन मीटरपेक्षा जास्त घट झालेली एकशे अठ्ठ्याऐंशी तालुक्यातील दोन हजार दोनशे चौतीस गावांमध्ये तसेच महाराष्ट्र शासनाची टंचाई परिस्थितीत जाहीर झाले केलेल्या बावीस जिल्ह्यातील एकोणीस हजार एकोणसाठ गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबवण्यात आले भविष्यात राज्यात उर्वरित भागात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला होता या अभियानात विविध विभागाकडी योजना असासकीय संस्था आणि लोकांचा सहभाग यावर विशेष लक्ष केंद्रित केले होते ठीक आहे महाराष्ट्र राज्यात तत्कालीन जल संसाधन जल संधारण मंत्री पंकजा मुंडे ठीक आहे यांनी या योजनेचे शिल्पकार मानले जात आहेत ठीक आहे पंकजा मुंडे जे आहे यांना या योजनेचे शिल्पकार मानले जात आहेत ठीक आहे या योजनेअंतर्गत उद्दिष्ट काय काय होते ते आपण बघून घेऊया तर सर्वात पहिलं उद्दिष्ट होतं पावसाचे पाणी गाव्याच्या शिवारातच अडविणे दुसरं भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे भूजल अधिनियमाची अंमलबजावणी करणे पाण्याचा ताळेबंद बंदाबाबत बन, आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्ष लागवडीस प्राधान्य देणे जलस्रोतातील गाळ लोकसभागातून काढून पाणी साठवण्यात वाढवणे पाणी साठवत क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे गाव तलाव पाझर तलाव सिमेंट बंधारे आदी जलस्रोतांची साठवण क्षमता वाढवणे राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी रोखून पाण्याचा वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती निर्माण करणे ठीक आहे तर हे सर्व होते उद्दिष्ट ओके कधी अस्तित्वात झालं तर डिसेंबर दोन हजार चौदामध्ये ओके आणि कोण होते याचे म्हणजे ब्रेन चाइल्ड कोण आत होते तर ते पंकजा मुंडे होते करणं ओके आणि भाजप सरकारने योजना सुरू केली होती आता काय झालं माहिती आहे का या योजनेअंतर्गत खूप जास्त करप्शन झालं आहे ठीक आहे करप्शन झालं आहे असं सरकारना वाटतं आहे ठीक आहे त्यामुळे त्यांनी आता एक आ, कमिटी नेमली आहे याची चौकशी करणार ठीक आहे एवढं आपल्यासाठी महत्त्वाचं ते आपण बघून घेतलं पुढे जाऊया इथे ओके हां तर उर्मिला माटोणकर यांच्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे ठीक आहे आपल्यासाठी महत्त्वाचं काय राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून महाविकास आघाडी सरकारने उमरीला मा उर्मिला माटोंडकर यांच्यासह बारा जणांच्या नावांचा प्रस्ताव पाठवल्यानंतर महिनाभराने माटोंडकर यांची शिवसेनेत प्रवेश केला ठीक आहे आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे महत की राज्यपाल हे कसं काय अपॉइंट करू शकतो ठीक आहे कोण कसं काय म्हणजे नियुक्ती करू शकतो तर एक लक्षात ठेवा की आपला जो कॉन्स्टिट्यूशन आहे काल आपण बघितलं होतं की आर्टिकल वन सिक्स्टी नाईन ठीक आहे आर्टिकल वन सिक्स्टी नाईनमध्ये विधान परिषद आपल्याला माहिती भेटते ठीक आहे विधानसभा आणि विधानपरिषद हे दोघांची माहिती आर्टिकल वन सिक्स्टी नाईननुसार भेटते आर्टिकल वन सेवन्टी वन जो आहे ठीक आहे एकशे एकाहत्तर जो आर्टिकल वन सेवन्टी वन त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बाबा लेजिस्लेटिव काउन्सिल म्हणजे विधान परिषद जी आहे ठीक आहे त्याची रचना कशी असेल ठीक आहे काय सांगण्यात आलेलं आहे की विधान परिषद जी आहे त्याची रचना कशी असेल करणं ठीक आहे काल आपण डिस्कस केलं इथे पुन्हा त्याचं रिव्हिजन होणार आहे पण तुम्ही नोट्स बनवायचे ठीक आहे प्रत्येकाने आता लक्षात ठेवा सर्वात पहिले जे आपली विधानसभा जी आहे ठीक आहे विधानसभा जी आहे त्याचा जेवढा नंबर असेल किंवा त्याची जेवढी स्ट्रेंथ असेल ठीक आहे विधानसभाची जेवढी स्ट्रेंथ असेल त्याचे दोन तृतीयांशपेक्षा ही एक मिनटं हां ओके लक्षात ठेवा विधानसभा जी असेल ठीक आहे विधानसभा जी असेल विधानसभा जी असेल ठीक आहे त्याचा एक तृतीयांश आहे दोन तृतीयांश नाही एक तृतीयांश याच्यापेक्षा कमी जागा ही विधान परिषदेची असली पाहिजे ठीक आहे आणि कमीत कमी चाळीस ठीक आहे याच्यापेक्षा जास्त सभासद्य असलं पाहिजे आणि एक तृतीयांशपेक्षा कमी असले पाहिजे ठीक आहे आपण कालच एक्झाम्पल घेतलं होतं की बाबा समजा विधानसभेमध्ये तीनशे मेंबर्स आहेत ठीक आहे किंवा तीनशे जागा आहेत तर त्याचे एक तृतीयांश म्हणजे शंभर ठीक आहे तर तुमच्याकडे शंभरपेक्षा कमी ठीक आहे ही जागा असली पाहिजे कुठे विधान परिषदमध्ये ठीक आहे पण चाळीसपेक्षा जास्त असली पाहिजे ओके हे कुठे लिहिलं गेलं आहे तर हे आर्टिकल किंवा कलम एकशे एक्क्याहत्तरमध्ये लिहिलं गेलं ठीक आहे त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट काय होती तर ही जे काही तुमची संख्या बळ असेल त्याचं एक तृत एक मिनटं त्याचं जे एक तृतीयांश जी आहे ठीक आहे एक तृतीयांश जे संख्याबळ आहे ते तुमचं विधानसभेतली जे माणसं आहेत किंवा विधानसभेतली जे आमदार वगैरे आहेत ठीक आहे ते निवडून देतील बाकीचे एक तृतीयांश जी आहे ती, ती राज आणि म्युन्सिपाल्टी इथे निवडून आलेली व्यक्ती निवडून देतील ठीक आहे त्यानंतर एक बाय बारा हा जो भाग आहे ठीक आहे हा कोण निवडून देणार तर हा तुमचे जे ग्रॅज्युएट स्टुडंट असतात ना ग्रॅज्युएट स्टुडंट ठीक आहे म्हणजे पदवीधर विद्यार्थी बाकीचे जे एक छेद बारा जे असतात ते शिक्षकगण हे लोक निवडून देतात ठीक आहे आणि एक लक्षात ठेवा हे जे शिक्षक असतात ना त्यांना कमीत कमी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे ठीक आहे कमीत कमी त्यांनी तीन वर्ष जे आहे हे शिक्षक म्हणून काम केलेलं असावं पाहिजे ठीक आहे त्यानंतर आपण अजून काय बघितलं होतं तर पाचशे सहा एवढी जागा जे जा आहे ते इलेक्शनने येतात ठीक आहे आणि एकशे सहा ही जे जागा आहे ते नॉमिनेट किंवा त्याची निवडणूक केली थी, जाते ठीक आहे हा निवडणूक कोण करतो तर हा निवडणूक करतो आपला गव्हर्नर ठीक आहे कोण करतो गव्हर्नर करतो आणि गव्हर्नरला कुठून पावर भेटते तर कलम एकशे एक्क्याहत्तर पाच अंतर्गत गव्हर्नरला पावर देण्यात आली आहे आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे कारण आपले जे मुख्यमंत्री आहेत ठीक आहे कोण तर उद्धव ठाकरे ठीक आहे ते सुद्धा नॉमिनेट होऊन लोक आपला विधान परिषदेचे मेंबर झाले ठीक आहे म्हणून आपल्यासाठी हे सर्व महत्त्वाचं आहे सर्व गोष्ट इथे लिहिली गेली आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही त्याला रेफर करू शकता ठीक आहे ओके okay, पुढे जाऊया पुढे जाण्याआधी एक मिनटं हां ओके okay, हे बघून घ्या इथे दोन तुम्हाला प्रोविजन्स दिले गेले आहेत ठीक आहे सर्वात पहिला प्रोव्हिजन काय आहे तर जे वन ट्वेल्थ आहे ठीक आहे एकछेत बारा एवढे आहेत ते जे निवडून दिले जातील ते कोण निवडतील तर ग्रॅज्युएट निवडतील ठीक आहे पदवीधर पण त्यांना ॲटलीस्ट तीन वर्षाची पदवी ठीक आहे तीन तीन वर्ष जे पदवीला असतात ती तशी एक पदवी कंप्लीट केलेली पाहिजे ठीक आहे कमीत कमी तेवढी त्यांनी एक पदवी घेतलेली पाहिजे जिथे तीन वर्षाचा शिक्षणाचा काळ असतो करणं ठीक आहे तसंच दुसरं बघा इथे दिलं गेलं आहे की वन ट्वेल्थ जे असतील ठीक आहे त्यांना शिक्षकगण निवडून देतील आणि त्यांना कमीत कमी तीन वर्षाचे टीचिंग एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि त्यांचा जो क्वालिफिकेशन आहे ते कमीत कमी सेकंडरी स्कूल म्हणजे बारावी पास तरी ते असले पाहिजे करणं ठीक आहे आणि दुसरं पार्लमेंटनी जे लॉ बनवेल त्याच्या अनुसार त्यांची पात्रता असली पाहिजे तरच ते इथे वोट करू शकणार ठीक आहे हे बॅर ॲक्ट आहे म्हणजे एकदम संविधानामध्ये जसं काही लिहिलं तसेच शब्द इथे लिहिले आहेत मी ठीक आहे तर हे तुम्ही एकदा गोथ्रू करा ओके पुढे जाऊया ओके पर्यटन महामंडळाकडून कोयनानगर विश्रामगृह हो सेव ठीक आहे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की कोयना प्रकल्प आणि त्याची आसपास कुठली महत्त्वाची जागा आहेत कारण कारण आपल्या भूगोळमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतात कारण ठीक आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये कोयना धरण आहे सर्वात पहिले तर हे लक्षात घ्या कुठे आहे कोयना धरण तर ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण आणि त्या भोवतीचा निसर्ग हा पर्यटकांचा कायमच खुणावत असतो येथील कोयना धरण कोयना जलविद्युत प्रकल्प नेहरू उद्यान पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ओझरडे धबधबा भोवतीचे ऐतिहासिक गडकोट येथील निसर्गरम्य परिसर यामुळे हा परिसर पर्यटकांसाठी कायमच आकर्षणाचे केंद्र बनले ठीक आहे तर कुठले कुठले महत्त्वाची जागा आहे तिथे कोयना धरण कोयना जलविद्युत प्रकल्प नेहरू उद्यान पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ओझरडे धबधबा आणि त्याचं भोवतीचे ऐतिहासिक गड किल्ले ठीक आहे तर हे सर्व आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढे जाऊया ओके निवडणुकात आचारसंहितेमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक लांबणीवर आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे आचारसंहिता काय असते ठीक आहे एकदम डिटेलमध्ये आपण इथे डिस्कस करणार आहोत आणि तुम्हाला याची नोट्स बनवून घ्यायचे ठीक आहे ओके तर सर्वात आधी आचारसंहि संहिता साँवी, म्हणजे काय तर मॉडल कोड ऑफ कंडक्ट ठीक आहे इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो आपण मॉडल कोड ऑफ कंडक्ट म्हणतो ओके आता मॉडल कोड ऑफ कंडक्ट जे आहे ठीक आहे ते कोणी काढलं आहे किंवा कोणी त्याला पब्लिश केलं आहे किंवा कोणी त्याला बनवलं आहे तर त्याला इलेक्शन कमिशन जे आहे ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी आहे त्यांनी त्याला बनवलं आहे ठीक आहे त्यांनी काय केलं माहिती आहे का जेवढे काही पार्टी होती थी, ठीक आहे त्यांना एकत्र बोलवला हो त्यांच्याशी चर्चा केली ठीक आहे की बाबा आपल्याला कसं काही एक चांगल्या प्रकारे निवडणूक घेता येईल कारण ठीक आहे शांतमय वातावरणांमध्ये तर त्यांनी सांगितलं की बाबा आपण एक मॉडल कोड ऑफ कंडक्ट बनवूया कारण ठीक आहे मग जितके काही पॉलिटिकल पार्टीज होते त्यांना कन्सेन्सच घेऊत किंवा त्यांच्या जोडी बोलणी करूनच हा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे तो बनवण्यात आला आहे कोणी बनवलं आहे इलेक्शन कमिशननी बनवलं कसं बनवलं तर जेवढे काही पॉलिटिकल पार्टी होते त्यांची माणसांना बोलवलं की बाबा सांगा कसं काय आपल्याला चांगल्या प्रकारे इलेक्शन कंडक्ट करता येईल तुम्हीच सांगा करणं त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सर्व काही इथे जे प्रोविजन्स आहे ठीक आहे ते इथे ॲड करण्यात आले आहे ओके आता लक्षात ठेवा इलेक्शन कमिशन जे आहे ते आर्टिकल तीनशे चोवीसच्या अंतर्गत अस्तित्वात आलं आहे ठीक आहे आणि ही काय आहे तर ही एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे कॉन्स्टिट्युशन बॉडी म्हणजे काय तर ही एक संविधानिक ठीक आहे संविधानिक बॉडी आहे करणं ठीक आहे संविधानिक संस्था आहे करणं ओके आता एक लक्षात ठेवा हे प्रेसिडेंट ठीक आहे प्रेसिडेंट नंतर वाईस प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्यानंतर आपले जे राज्याची जी निवडणूक असतात ना ठीक आहे हे सर्व कंडक्ट करायचं काम कोण करतो तर हे सर्व कंडक्ट करायचं काम करतो काई -काई? राश्टरबती, राश्टरबती, हा इलेक्शन कमिशन ठीक आहे काय काय तर आपलं प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्यानंतर राज्यसभा आपलं हे काय म्हणतो तुम्ही हां राज्यसभामध्ये लोकसभेमध्ये त्यानंतर राज्यातील विधानसभा आणि विधान परिषद ठीक आहे हे सर्व जे असतं ठीक आहे तर याचे जे इलेक्शन्स असतात ठीक आहे ते कोण कंडक्ट करतो हो? तर तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जो असतो तो कंडक्ट करतो ठीक आहे ओके पुढे जाऊया अजून बघायचं आपल्याला काय तर लक्षात ठेवा जे मॉडल कोड ऑफ कंडक्ट जे असतं ठीक आहे मॉडल कोड ऑफ कंडक्ट जे आपण गाईडलाईन वगैरे बनवली आहे ते कधी अस्तित्वात येते जेव्हा आपण म्हटलं की बाबा आजपासनं ठीक आहे आजपासनं मी अनाऊन्स करतो आहे की पुढची बा पुढे बावीस तारखेला ठीक आहे एक एक्झाम्पल एक देतो आहे की पुढच्या बावीस तारखेला आपण कंडक्ट करणार आहोत काय तर इलेक्शन कंडक्ट होणार आहे मग आज जर मी अशी नोटिफिकेशन बाहेर पाडली की पुढच्या बावीस तारखेला मी इलेक्शन कंडक्ट करणार आहे तर आजपासूनच जेव्हापासनं ही इलेक्शनची ठीक आहे तारीख जाहीर होते त्या दिवसापासूनच मॉडल कोड ऑफ कंडक्ट जो असतो हो, ठीक आहे किंवा आचारसंहिता जी असते ती लागू होऊन जाते ओके एवढं लक्षात ठेवा जेव्हापासनं तारीख ज्या म्हणजे तारीख डिक्लेअर होते की बाबा या तारखेला इलेक्शन होणार आहे ठीक आहे तर त्या दिवसापासूनच त्या दिवसापासून आचारसंहिता जी आहे ती लागू होऊन जाते आणि ते कधीपर्यंत लागू होते तर जोपर्यंत इलेक्शनचे रिझल्ट येत नाही तोपर्यंत ही आचारसंहिता लागू असते करणं ठीक आहे आचारसंहिता कशी काय अस्तित्वात आली ते आपण डिस्कस केला पण पहिल्यांदा जेव्हा केरळमध्ये इलेक्शन झाले होते एकोणीसशे साठ साली ठीक आहे तेव्हा पहिल्यांदा कोड ऑफ कंडक्ट जे होते है, ओके याला अस, याला इम्प्लिमेंट करण्यात आलं होतं म्हणजे पहिल्यांदा त्याला अस्तित्वात आणण्यात आलं होतं करणं कुठे पहिल्यांदा आपण त्याचा वापर केला तर केरला असेंब्ली इलेक्शनमध्ये एकोणीसशे साठमध्ये त्यानंतर लोकसभे आणि त्यानंतर हे चालूच राहिलं की प्रत्येक वेळी जेव्हा आपण इलेक्शन असेल तेव्हा आपण हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा आचारसंहिताही लावतो करणं ठीक आहे आता पुढे जाऊया पुढे बघूया आता कुठले कुठले प्रोव्हिजन्स आहेत ते आपल्याला बघायचं का खूप जास्त महत्त्वाचं आहे हां खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि याची नोट्स करून ठेवा ठीक आहे की मॉडल कोड ऑफ कंडक्ट किंवा आचारसंहितेमध्ये कुठले कुठले प्रोव्हिजन्स आहे ठीक आहे ते आपल्याला बघायचं आहे सर्वात आधी जनरल कंडक्ट ठीक आहे सर्वात पहिले कुठलं जनरल कंडक्ट ओके तर जनरल कंडक्टमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की बाबा तुम्ही जेव्हा पॉलिटिकल पार्टीज आहेत ठीक आहे ते जेव्हा स्वतःचा प्रचार करतील ना ठीक आहे प्रचार करतील तर तुम्हाला फक्त आणि फक्त जे गव्हर्नमेंट आता रूल करते तर त्यांचं पॉलिसीसविषयी बोलायचं आहे ठीक आहे तुम्हाला फक्त त्यांचा पॉलिसीसविषयी बोलायचं आहे तुम्ही कोणालाही कास्टवरनं किंवा कम्युनल किंवा हिंदू मुस्लिम वगैरे असं तुम्ही काही करू शकत नाही ठीक आहे कम्युनल म्हणजे काय तर एखाद्याचा धर्मावरती जाऊन बोलणे ठीक आहे हे सर्व तुम्हाला अधिकार नाही आहे तुम्ही फक्त आणि फक्त जी गव्हर्नमेंट आता आहे ठीक आहे जी गव्हर्नमेंट रूल करते त्याच्या पॉलिसीला क्रिटिसाईज करू शकतात किंवा जी गव्हर्नमेंटला रूल करते ते सांगू शकते की बाबा आम्ही फ्युचरमध्ये काय करणार आहे चांगलं तुमच्यासाठी ठीक आहे तर हेच फक्त म्हणजे पॉलिसीज ठीक आहे पॉलिसी त्यांच्याच प्रचाराविषयी तुम्ही बोलू शकतात इतर कुठल्याही प्रकारचे तुम्ही कामं करू शकत नाही ठीक आहे म्हणजे बोलता बोलता तुम्ही एखाद्याचं मन दुःख केला किंवा एखाद्याचं धर्मावरनं बोलले एखाद्याचं जातपातवरनं बोलले हे तुम्हाला अलाव नसेल करणं ठीक आहे तर याला म्हटलं आपण जनरल कंडक्ट दुसरं काय बोलायचं तर दुसरं आहे आपलं ओके okay. तर दुसरं आहे मीटिंग ठीक आहे तुम्ही जेव्हा केव्हा पण मीटिंग कंडक्ट करणार असाल ठीक आहे तुम्ही जेव्हा केव्हा पण मीटिंग कंडक्ट करणार असाल तर तुम्हाला लोकल पोलीसची ऑथॉरिटी किंवा लोकल पोलीस ऑथॉरिटी जी असते ठीक आहे त्यांच्याकडनं तुम्हाला परवानगी घेणं गरजेचं आहे ठीक आहे परवानगी तुम्हाला घ्यावीच लागेल तुम्ही असंही कुठेही जाऊन काही मीटिंग वगैरे कंडक्ट करू शकत नाही ठीक आहे त्यानंतर आहे प्रोसेसन आता प्रोसेसन म्हणजे काय तर लक्षात घ्या तुम्ही स्वतःचं एक मोर्चा काढताय ठीक आहे प्रोसेशन म्हणजे मोर्चा ठीक आहे तर तुम्ही मोर्चा काढताय तर तुम्हाला मोर्चासाठी पहिले पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल ठीक आहे आणि त्या कसं असू शकते माहिती आहे काय होऊ शकते की तुम्ही समजा एक रस्ता आहे ठीक आहे ओके लक्षात ठेवा एक रस्ता आहे ठीक आहे आता इथून एक पार्टी मोर्चा घेऊन येते दुसरी पार्टी इथून मोर्चा घेऊन येते तर असं होऊ शकते की इथे त्यांच्यामध्ये भांडण वगैरे होतील ठीक आहे आता भांडण वगैरे झाली तर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असेल किंवा ते कोणाचं खांद्यावरती येऊन पडेल तर ते पोलिसांचं खांद्यावरती येऊन पडते की तु बाबा तुम्ही काय करत होते कारण ठीक आहे त्यामुळे तुम्ही जर मोर्चा किंवा प्रशासन काढत असतील तर तुम्हाला परवानगी घेणे हा गरजेचं आहे ठीक आहे ओके okay. तर आपण तीन बघितले खूप जास्त महत्वाचं ना याला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं पहिलं कुठलं होतं पहिलं होतं जनरल कंडक्ट ठीक आहे तुम्ही फक्त गव्हर्नमेंटची पॉलिसीस किंवा तुमच्या पार्टीची काय पॉलिसी आहे त्याच्याविषयीच तुम्ही बोलू शकता तुम्ही कुठल्याही लोकांचा धर्म जात याच्यावरती जाऊन त्यांना पर्सनल टीका करू शकत नाही तसंच जर एखाद्याने कुठलाही रिपोर्ट काढला असेल जे कुणी ऑथॉराईज केलं नाही ठीक आहे मी बोललं ही, ही पार्टीने ह्या या काम खराब केलं करणं तर माझं नाव घेऊन त्यांना तुम्ही डिबेअर करू शकत नाही तुम्हाला ऑफिशियल रेकॉर्ड असेल तरच तुमची तुम्ही त्याच्या ते, विरोधात बोलू शकतात करणार दुसरं बघितलं मिटिंग आणि प्रोसेशन मिटिंग आणि प्रोसेशन करण्याआधी तुम्हाला पोलिसांची परवानगी घेणे हे गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही असे कुठे मीटिंग किंवा कुठे मोर्चे वगैरे काढू शकत नाही जर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला अंतर्गत सजा देईल जाईल सजा होईल करणं किंवा होऊ शकते ठीक आहे त्यानंतर पोलिंग डे विषयी आपण बघून घेऊ तर पोलिंग डे विषयी लक्षात घ्या की ओके पोलिंग डेच्या दिवशी ठीक आहे याला थोडंसं आपण सरकून घेऊया पोलिंग डे जो आहे ठीक आहे पोलिंग डेच्या दिवशी जे काही पार्टीचे मेंबर असतात ठीक आहे पार्टीचे कार्यकर्ते असतील त्यांना पोलिंग बूथवरती एक सु एक बॅच दिलं जाईल की बाबा तुम्ही या या पार्टीमधनं बिलॉंग करते आणि तुम्ही त्याचे कार्यकर्ते आहेत करणं ठीक आहे आणि त्यांना आयडेंटिटी कार्ड वगैरे प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे काय प्रोव्हाइड केलं जाईल आयडेंटिटी कार्ड वगैरे प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे आणि ते लोकं काय करतात तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल तुम्ही जेव्हा वोट करायला जातील ठीक आहे तर पार्टीचे तिथे बूथ वगैरे सारखे असतं ठीक आहे ते लोक काय करतात तर ते लोक तुम्हाला पर्ची वगैरे फाडून देतात की बाबा तुम्ही नक्की तुमचा नंबर काय आहे तुम्हाला कुठला खोलीमध्ये जायचं आहे कुठे जाऊन तुम्हाला वोट करायचं आहे ठीक आहे किंवा तुमचं नाव तुमचं नावाची पावती वगैरे ते लोकं का देतात कारण ठीक आहे मग हे जे नावाची पावती तुम्हाला दिली जाते ना ते कोरा कागदावरती कोरा सफेद कागदावरती असावी ठीक आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा पार्टीचा सिम्बॉल ठीक आहे चिन्ह कुठल्याही पार्टीचा चिन्ह नसावा खूप जास्त महत्त्वाचं आहे हे सर्व प्रोव्हिजन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे कारण इलेक्शन कमिशन हा जी एस पेपर टूमध्ये स्पेशल एक तुम्हाला सेक्शन म्हणून दिला गेला आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा की पोलिंग डेच्या दिवशी तुम्ही जर पार्टीचे वर्कर असाल तर तुम्हाला एक बॅच दिला जाईल तुम्हाला एक आय डी कार्ड दिला जाईल ठीक आहे त्यानंतर तुम्ही जे काही स्लीप प्रोव्हाइड करताय मतदारला ठीक आहे मतदार करणाऱ्याला जे काही स्लीप तुम्ही प्रोव्हाइड करताय मतदात्याला ठीक आहे तो प्लेन व्हाईट पेपर वस्ती असली पाहिजे ती स्लीप आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कॅन्डिडेटचं नाव ठीक आहे कुठल्याही प्रकारचं कॅन्डिडेटचं नाव किंवा पार्टीचं नाव हे नसावा करणं ओके त्यानंतर पाचवा प्रोव्हिजन आहे तो आहे पुलिंग बूथ ठीक आहे पोलिंग बूथ आहे तर पोलिंग बूथवरती फक्त आणि फक्त वोटर्सच अलाउड आहेत हां ठीक आहे आणि त्यांच्याकडे पण त्यांचा व्हॅलिड आय डी कार्ड असावा ठीक आहे व्हॅलिड आय डी कार्ड असायलाच पाहिजे त्यांच्याकडे ठीक आहे आणि त्यानंतर त्यांना पोलिंग बूथमध्ये हा एंट्री दिली जाईल जर तुमच्याकडे इलेक्शन कार्ड नसेल ठीक आहे तुमच्याकडे जर इलेक्शन कार्ड नसेल तर एक लक्षात ठेवा की तुमचं आधार कार्ड ठीक आहे आधार कार्डसुद्धा वॅलिड आहे ठीक आहे आधार कार्डसुद्धा वॅलिड आहे करणं ओके आणि का ते देतात की कुठले कुठले अदर डॉक्युमेंट्स आहे मला वाटतंपर्यंत तुमचं पॅन कार्ड पण तिथे वॅलिड आहे ठीक आहे तर हे सर्व डॉक्युमेंट्स तिथे दिलेले असतात की हे हे डॉक्युमेंट्स चालते जर तुमच्याकडे तुमचा ते काय म्हणतात इलेक्शन कली कमिशनने दिलेला इलेक्शन कार्ड नसेल तर ठीक आहे ओके पुढे जाऊया ओके एक गोष्ट लक्षात ठेवा की इलेक्शन कमिशन जी आप जे आपल्याला जो कार्ड देतो ना ठीक आहे त्याला आपण ॲपिक म्हणतो का ॲपिकसुद्धा म्हणतात त्याला ॲपिक म्हणजे काय तर ॲपिक म्हणजे इलेक्टोरल्स इलेक्टर्स ठीक आहे इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी आयडेंटिटी कार्ड ठीक आहे इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड तो जो कार्ड असतो ना त्याला ॲपिकसुद्धा म्हणतो आपण ठीक आहे हे लक्षात ठेवा चला पुढे जाऊया ओके पुढे आपल्याला बघायचं आहे पोलिंग बूथ आपण बघितलं पुढे आहे ऑब्झर्वर ठीक आहे तर ऑब्जर्वर विषय आपण बघूया तर इलेक्शन कमिशनने जे अपॉइंट केलेले असतात ऑब्झर्वर ठीक आहे त्यांनाच तिथे अलाव केलं जाते करणं कंडक्ट जे इलेक्शन होते त्या टाईमाला ठीक आहे आता हे ऑब्झर्वर्स कोण असतात तर जे ऑब्झर्वर्स असतात ठीक आहे ते पार्टीचे कॅन्डिडेट असतात ठीक आहे पार्टीचे कोण असतात ते कॅन्डिडेट असतात ठीक आहे आता समजा भाजपा आहे ठीक आहे भाजपा आहे किंवा शिवसेना आहे ठीक आहे तर शिवसेना काय करेल स्वतःचे काही माणसांना ठीक आहे स्वतःचे काही माणसांना काय करेल ते ऑब्झर्वर म्हणून पाठवतील ठीक आहे आता हे ऑब्झर्वर काय करतात तर इलेक्शन जे होते त्या दरम्यान कुठल्याही प्रकारचं घोळ होणार नाही ठीक आहे याचं ते म्हणजे याच्यावरती लक्ष ठेवून असतं जर काही घोळ झाला तर ते डायरेक्ट जाऊन कंप्लेंट करू शकतात त्यांना जो पोल ऑफिसर असतो त्याच्याकडे ठीक आहे एवढं लक्षात ठेवा सातवा पॉईंट काय आहे सातवा पॉईंट आहे पार्टी इन पॉवर आता पार्टी इन पॉवर म्हणजे काय तर एक लक्षात ठेवा जी काही पार्टी पॉवरमध्ये असते ना त्याच्याकडे खूप जास्त अधिकार असतात ठीक आहे तो हा जो इलेक्शन असतो त्याला स्वतःचा फेवरमध्ये वळवू नये ठीक आहे त्यामुळे पा जे पार्टी आहे पॉवरमध्ये जी पार्टी आहे जी आता गव्हर्नमेंट सांभाळते ठीक आहे त्याच्यावरती काही बंधने लावण्यात आली आहे ठीक आहे त्याच्यावरती काहीतरी बंधने ठेवण्यात आली आहे ठीक आहे हे बंधने जे आहेत ते सतराशे एकोणऐंशीमध्ये पहिल्यांदा अस्तित्वात आली होती करणं आता काय काय बंधने आहेत ते लक्षात ठेवा जो मिनिस्टर असतात ठीक आहे मिनिस्टर जे असतात ते इलेक्शन कंडक्ट करणारे जे अधिकारी आहेत ना ठीक आहे इलेक्शन कंडक्ट करणारे जे अधिकारी आहेत ना त्यांचा जोडी किंवा त्यांनाही कुठल्याही प्रकारे फूस लावू शकत नाही करणं ठीक आहे की बाबा आम्ही तुम्हाला फेवर करू तुम्ही आम्हाला आता आमचं बिहाफमध्ये काम करा करणं असं मिनिस्टर करू शकत नाही ठीक आहे मिनिस्टर मस्ट नॉट कंबाईन ऑफिशियल विजिट विथ इलेक्शन वर्कर ऑर यूज ऑफिशियल मशिनरी ऑफ दी सेम ठीक आहे जो काही मिनिस्टर आहे तो कुठल्याही प्रकारे तिथे स्वतःचं ताकतीचा यूज करून ठीक आहे आता तो मिनिस्टर आहे तो काही करू शकतो मग अशा प्रकारे त्यांनी तिथे ऑफिशियलसी व्हिजिट द्यायची नाही करणं ठीक आहे तिथे जायचं नाही करणं ओके आणि स्वतःची मशिनरी यूज करायची नाही ओके त्यानंतर दुसरं की लक्षात ठेवा ओके पुढे लक्षात घ्या की जी काही पार्टी आता पॉवरमध्ये आहे ठीक आहे पॉवरमध्ये जी काही पार्टी आहे ते लोकांच्या पैसा जे यूज करू शकत नाही स्वतःचा प्रमोशनसाठी आता कधी कधी काय होते समजा पार्टी पॉवरमध्ये आहे ठीक आहे आता एक एक्झाम्पल घेऊ आपण शिवसेना सध्या पॉवरमध्ये आहे ठीक आहे एक्झाम्पल आहे हां का मनावरती घेऊ नका ठीक आहे शिवसेना सध्या पावरमध्ये आहे ठीक आहे तर शिवसेना काय करू शकते शिवसेना कधी कधी जे त्यांचं जे कॉन्सन्ट्रेट फंड ऑफ जे स्टेट असतो ठीक आहे त्याच्यामधनं पैसा वापरू शकते स्वतःच्या इलेक्शन कॅम्पेनसाठी तर ते अलाव नाही आहे करणं ठीक आहे त्यानुसार दुसरे जे म्हणजे जेव्हा आचारसंहिता लागू असते थी, ठीक आहे त्या काळामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे नवीन रोडचा कन्स्ट्रक्शन ठीक आहे किंवा नवीन योजना वगैरे सुरू करू शकत नाही ठीक आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची नवीन योजना ही सुरू करू शकत नाही आचारसंहिता लागू असताना ठीक आहे त्याचा आधी करायचं करा त्यानंतर कर गव्हर्मेंटचे जे रेस्ट हाऊस वगैरे आहेत ठीक आहे गव्हर्नमेंटचे जे स्वतःचे जे रेस्ट हाऊस वगैरे आहेत ते तुम्ही असं अपोजिशन पार्टीजचे जे लोक आहेत त्यांना तुम्ही नकारू ना शकत नाही ठीक आहे प्रत्येकाला इक्वल फील्ड भेटावी ठीक आहे प्रत्येकाला लढण्यासाठी हा इक्वल फील्ड भेटावी हेच या योजनेचा किंवा आचारसंहितेचा ठीक आहे एक उद्देश्य आहे ओके कधी कधी काय असतं की ज्याच्या हातामध्ये गव्हर्नमेंट त्याच्या हातामध्ये सर्व काय स्टोर होऊन राहते करणं सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये केंद्रित होते मग त्याचा तो मिसयूज करू शकतो करणं ठीक आहे त्यानंतर लास्ट पॉईंट आहे इलेक्शन मॅनिफेस्टो ठीक आहे काय आहे इलेक्शन मॅनिफेस्टो इलेक्शन मॅनिफेस्टो जे आहे ते दोन हजार तेरा सालमध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस करण्यात आला होता आणि इलेक्शन मॅनिफेस्टोचं काम काय आहे तर बघा कधी कधी काय म्हणतात की आपले जे नेते वगैरे असतात ते काय म्हणतात की बाबा आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू खरं तर ते पॉसिबल नाहीच आहे करणं कारणे तरी ते नाही वोट्स घेण्यासाठी आम्ही हे करू आम्ही तुमच्यासाठी ते करू आम्ही तुमचा बँक अकाउंटमध्ये एवढं पैसे टाकू हे करू ते करू ठीक आहे असं आता चालणार नाही तुम्हाला स्वतःचा मॅनिफेस्टो बाहेर काढावा लागेल ठीक आहे मॅनिफेस्टो म्हणजे लिखाण असतो की नक्की तुमची पार्टी जी आहे ते जर सत्तेमध्ये आली तर ते काय काय कामं करणार आहेत करणं आणि हे दोन हजार तेरापासून कंपल्सरी करण्यात आलं आहे करणं ठीक आहे की प्रत्येकाला स्वतःचे मॅनिफेस्टो काढायचे कधी कधी काय करतात शब्दांनी बोलतात आणि शब्द कुठे लिहिलेले असतात करणे ठीक आहे बोललो गेलो ना विसरा आता झालं आमचं इलेक्शन आम्ही आलो सत्तेमध्ये निवडून मग ते विसरतात मग इथे पब्लिक त्यांना प्रश्न विचारू शकते बाबा तुम्ही मॅनिफेस्टो दिला होता त्याच्यामध्ये हे सर्व गोष्ट सांगितली होती कुठे आहे काय काम केलं तुम्ही सांगा मला ठीक आहे त्यामुळे हे आठ पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे ठीक आहे कुठले कुठले आठ पॉईंट होते सर्वात पहिले आपण बघितलं जनरल कंडक्ट आता लक्षात ठेवा याचे तुम्ही नोट्स स्वतः बनवून ठेवा ठीक आहे लेक्चरमध्ये हा सेक्शन पुन्हा मी तिथे कंडक्ट करणार नाही आहे त्यामुळे नोट्स बनवायला तुम्हाला गरजेचं आहे करणं ठीक आहे तर पहिलं कुठलं होतं जनरल कंडक्ट आपण बघितलं दुसरं मिटिंग बघितलं तिसरं प्रोसेशन बघितलं चौथा पोलिंग डे बघितला त्यानंतर आपण काय बघितलं त्यानंतर पोलिंग बूथ बघितला ऑब्झर्वर बघितला पार्टी इन पॉवर बघितला आणि इलेक्शन मॅनिफेस्टो बघितला ठीक आहे आता लक्षात ठेवा एम सी सी जे आहे ठीक आहे मॉडल कोड ऑफ कंडक्ट जे आहे त्याला कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे कायद्याचा सपोर्ट नाही आहे ठीक आहे कायद्याचं सपोर्ट नाही कारण आपण बघितलं होतं की सर्व पॉलिटिकल पार्टीजने एकत्र आणून आपण एक कन्सेन्ससने सर्वांचं परवानगीने हे एम सी सी बनवलं होतं त्यामुळे ते त्याला कुठल्याही प्रकारचं कायद्याचा पाठिंबा नाही आहे परंतु आय पी सी एटीन सिक्स्टी सी आर पी सी नाइन्टीन सेवंटी थ्री आणि रिप्रेझेंटेज रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन याच्या अंतर्गत जर तुम्ही एम सी सीलाचं म्हणजे गैरउपयोग केला किंवा त्याला फॉलो नाही केला ठीक आहे त्याचा अनुसार काम नाही केलं तर तुमच्यावरती कार्यवाही होऊ शकते ओके आता लक्षात घ्या की इलेक्शन कमिशन जो आहे ठीक आहे तिने एम सी सी का मॅन्डेटरी नाही केला किंवा त्याला का कायद्याचा सपोर्ट नाही दिला कारण बघा एम सी सीमध्ये लिहिलं गेलं आहे की तुम्हाला जे इलेक्शन्स आहेत ना ते पंचेचाळीस दिवसाचं आज संपवायचं आहे भारत एवढा मोठा देशमध्ये दे हे सर्व पॉसिबल होत नाही आणि त्याच्यामध्ये परत ज्युडिशियल येते मध्ये ठीक आहे जे काही ज्युडिशियल प्रोसिडिंग वगैरे येते ठीक आहे त्याला खूप जास्त टाईम जातो ओके आणि आपल्याला माहिती आहे की इलेक्शन कमिशन जी आहे ती कॉशी ज्युडिशियल बॉडी आहे ठीक आहे कॉशी ज्युडिशियल बॉडी आहे करणं ठीक आहे त्यामुळे आपली जी इलेक्शन कमिशन आहे त्यांनी हे स्वीकार्य केलं नाही के की बाबा इलेक्शन कमिशन जे आहे ठीक आहे त्याला लिगली म्हणजे त्याला एक कायद्याचं बॅकअप दिलं पाहिजे आणि त्याला लिगली बाइंडिंग केलं पाहिजे करणं ठीक आहे का लिगली बाइंडिंग करणं पॉसिबल नाही आहे कारण बाबा त्यांच्यामध्ये जे काही तुम्ही लिहिलं गेलं आहे ते फॉलो करणे कधी कधी थोडंसं डिफिकल्ट होते करणं आणि आजच्या सर्कमस्टान्सेसमध्ये तर खूप जास्त डिफिकल्ट होते जेव्हा प्रत्येक दुसऱ्या दिवसाला तुमचे इलेक्शन्स असतात करणं ठीक आहे त्यामुळे हा जो मॉडल कोड ऑफ कंडक्ट आहे ठीक आहे तो इलेक्ट तो लीगली बाइंडिंग नाही आहे करणं ओके एवढा लक्षात ठेवा ठीक आहे पुढे जाऊया अजून काय बघूया हां माडगुळकरांचा स्मारकासाठी अभिनव जन आंदोलन ठीक आहे मग इथे आपण थोडस माडगुळकर जे आहेत त्यांच्याविषयी माहिती घेऊया ठीक आहे तर मांडगुळकर गजानन दिगंबर ठीक आहे हे त्यांचं पूर्ण नाव होतं ओके लक्षात ठेवा त्यांना ग या एक टोपण नावानी आपण ओळखतो करणं जास्त करणं ठीक आहे त्यांचा जन्म कुठे झाला तर त्यांचा जन्म शेटफळे सांगली जिल्ह्यात झाला होता कधी झाला होता तर एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसमध्ये झालं होतं खूप जास्त महत्त्वाचं आहे का अशी पर्सनॅलिटी जर करंट अफेअर्समध्ये असली तर आपल्याला त्याला गोथरू करणे खूप जास्त महत्त्वाचं आहे ओके हे विख्यात मराठी कवी वटपटकथा पटकथा संवाद लेखक होते त्यांचे शिक्षण आटपाडी कुंडल आणि औंद येथे झाले गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाही पुढे घरचं गरिबीमुळे चरितार्थासाठी चित्रपट व्यवसायात आले त्यांना लहानपणापासून लिहिण्याची नकल करण्याची आवड होती तिचा येथे उपयोग झाला हंस पिक्चर या चित्रसंस्थेचा माननीय विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी एकोणीसशे अडतीस या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगुळकरांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीचा आरंभ केला ग डी माडगुळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्य होते ग डी माडगुळकर हे गद्यपद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे त्यांचा गीत रामायणाचे अखिल महाराष्ट्राला वेळ लागले आहे ग दी मा भाविकही आहेत त्यांचा काव्यावर संत काव्य आणि शाहिर काव्य या दोघांचाही प्रभाव जाणवतो त्यांचा लावण्या व चित्रपट गीतही प्रसिद्ध आहेत माडगुळकरांचं गीत कवितेवर ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम आदी संतांचं कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचंही सखोल संस्करण झाले आहे करणं आता कविता कुठले त्यांचे महत्त्वाचे तर जोगिया चार संगीतिका काव्यकथा गीतरामायण गीत गोपाल गीत सौभाद्र त्यानंतर कथासंग्रह कुठले कुठले आहेत तर कृष्णमाची कृष्णाची करंगळी तुपाचा नंदादीप चंदनी उद्बत्ती कादंबरी कुठली आहेत तर आकाशाची फळे आत्मचरित्र कुठले आहेत तर मंतरलेले दिवस अजून गदिमा आणि वाटेवरल्या सावल्या ठीक आहे तर हे सर्व काही महत्त्वाचे काव्य वगैरे आहेत आणि आत्मचरित्र लक्षात ठेवा बरं का आत्मचरित्र खूप जास्त महत्त्वाचं असं बऱ्याचदा विचारून घेतात करणं आणि ही जी पर्सनॅलिटी आहे त्याला आपण आपल्या लेक्चरमध्ये पण डिस्कस करणार आहोत पण सध्या एवढी माहिती तरी तुम्ही स्वतःसाठी म्हणजे नोट करून ठेवा करणं ठीक आहे ओके पुढे जाऊया पुढे काय महत्वाचं बघूया भारतातील शेतकरी आंदोलनाला कॅनडाचा पाठिंबा हा <laughs> हां कॅनडामध्ये सर्वात जास्त शीख लोक राहतात बरं का त्यामुळे कॅनडाने पाठिंबा दिला आहे कशाला भारतातील जे आंदोलन चाललं आहे त्याला ठीक आहे भारताने खडसावले टुड्रो यांचे वक्तव्य चुकीचं माहितीवर आधारित अनावश्यक ओके okay. ठीक आहे पुढे जाऊया खूप जास्त महत्त्वाचं आहे ठीक आहे किमान आधारभूत किंमत आणि संस्थात्मक उपाय खूप जास्त महत्त्वाचे आता जे आपण बघतोय की बाबा फार्मर्सचा प्रोटेस्ट वगैरे चाललं आहे ठीक आहे शेतकरी हा प्रोटेस्ट करतात दिल्ली आणि आसपासच्या एरियामध्ये ठीक थी, आहे प्रत्येक भारतामध्ये चाललं आहे ते परंतु दिल्लीमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात दिसाय दिसतं आहे करणं मग त्यांचे काही कन्सर्न्स आहेत म्हणजे त्यांना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत करणं ठीक आहे आणि त्याच्यामधला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तर ए पी एम सी मंडीला काढून टाकणं असं त्यांना वाटते ठीक आहे आणि एम एस पी तर आज आपण एम एस सी बघणार आहोत ठीक आहे एम एस विषय विषयी अख्खा खूप चांगलं लिहिलं गेलं आहे मराठीमध्ये ठीक आहे आणि त्याचं जे म्हणजे ट्रान्सलेशन जे आहे ते मी इंग्लिशमध्ये सुद्धा ठेवलं आहे ठीक आहे मी इथे मराठीमध्ये वाचून घेईन ज्याला काही प्रॉब्लेम आहे तो इथे आपलं मी इथे लिहिलं आहे ठीक आहे त्याचं विषय ते इंग्रजीमध्ये आहे ठीक आहे तो इथून रेफर करू शकता ज्याला मराठीमध्ये प्रॉब्लेम येत असेल तो ठीक आहे मी इथे वाचून घेतो काय काय दिलं येते खूप जास्त महत्त्वाचं ना का डायरेक्ट याचे नोट्स करा याचं म्हणजे काही तुम्हाला फेरबदल करायची काहीही गरज नाही आहे करणं ठीक आहे तर एम एस पी बघणार आहेत तर एम एस पीचा फॉर्म काय आहे तर एम एस फुल फॉर्म आहे मिनिमम सपोर्ट प्राईस अर्थात किमान आधारभूत किंमत याला आपण हमी भाव असे म्हणतो किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कृषी उत्पादन आणि मूल्य आयोगाची म्हणजे सी ए सी पी स्थापन करण्यात आली आहे आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारे संबंधित केंद्र मंत्रालय विभाग आणि इतर संबंधित घटकसोबत चर्चा करून केंद्र सरकार तेवीस ठीक आहे नंबर लक्षात ठेवा बरं का तेवीस कृषी पिकांची किंमत आधारभूत तेवीस कृषी पिकांची किमान आधारभूत किंमत ज्याला आपण एम एस पी म्हणतो ते निश्चित करते कृषी उत्पादन आणि मूल्य आयोग केवळ शिफारस करतो तर दरवर्षी प्रमुख पिकांचा किमान आधारभूत किंमती भारत सरकार ठरवते ठीक आहे लक्षात ठेवा सी सी पी जो आहे ठीक आहे तो फक्त रेकमेंडेशन करतो काय करतो तर रेकमेंडेशन देतो ठीक आहे रेकमेंडेशन देतो की बाबा असं असं असलं पाहिजे करणं त्याला इम्प्लिमेंट कोण करतो तर त्याला इम्प्लिमेंट करतो कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स ठीक आहे त्याला कोण इम्प्लिमेंट करतो कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक्स अफेअर्स ठीक आहे एम एस पीविषयी विषयी माहिती कोण देतो तर सी एस सी पी देतो की बाबा एवढी एवढी एम एस पी असली पाहिजे करणं पण त्याला अस्तित्वात कोण आणतो तर त्याला अस्तित्वात आणतो सी सी ए कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स ठीक आहे ज्याचे चेअरमन कोण असतात ज्याचे चेअरमन प्राईम मिनिस्टर असतात पंतप्रधान असतात ठीक आहे हे लक्षात ठेवा आणि याच्याविषयी माहिती जी आहे ते खाली जे आपण कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी दिलेली आहे कारण ठीक आहे ओके okay. पुढे जाऊया किमान आधारभूत किंमत निश्चित करताना आयोगाकडून उत्पादन खर्च विविध पिकांची देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील एकंदरीत मागणी किंवा पुरवठा स्थिती कृषी आणि गैरकृषी क्षेत्रातील व्यापारशर्ती अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणाम आणि एकूण उत्पादन खर्चाचा किमान पन्नास टक्के लाभ या बाबींचा विचार केला जातो खूप जास्त महत्त्वाचं आहे का कुठल्या कुठल्या बाबींचा विचार केला जातो ते सुद्धा महाराष्ट्र राज्य केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते तर भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य आधारभूत किंमत खरेदी योजनेची अंमलबजावणी मार्केटिंग फेडरेशन आदिवासी विकास महामंडळ असं शासनमान्य अभिकर्ता म्हणजे एजंट संस्थामार्फत करण्यात येते ठीक आहे तर आपल्याला इथे बघून घ्यायचं आहे की एफ सी आय म्हणजे आपण भारतीय अन्न महामंडळ ठीक आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा काय आहे तर लक्षात ठेवा एफ सी आय ठीक आहे ओके एफ okay. सी आय जे आहे एफ सी आय काय तर एक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे ठीक आहे म्हणजे ते सरकारचं अखत्याखाली येते म्हणजे सरकार त्याला हँडल करते करणं ते डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर आणि फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशनच्या अंतर्गत आहे ठीक आहे एफ सी आय जी आहे ते मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन याचं अंतर्गत आहे कधी अस्तित्वात आली होती एकोणीसशे पासष्ट साली अस्तित्वात आली होती ठीक आहे कुठल्या कायद्याने अस्तित्वात आली होती तर फूड कॉर्पोरेशन ॲक्ट एकोणीसशे चौसष्ट या कायद्याने ते अस्तित्वात आली होती मेजर काम काय आहे याचं तर जे काही ग्रीनची शॉर्टेज वगैरे होते ठीक आहे बेसिकली काय करते माहिती आहे का एफ सी एसचे स्वतःचे गोडाऊन्स वगैरे आहे ठीक आहे मग त्याच्यामध्ये ते जे काही पिकं वगैरे आहेत ठीक आहे त्यांचा साठा करून ठेवते आणि जेव्हा केव्हा त्याची गरज पडेल तेव्हा त्याला बाजारमध्ये उतरवते पी डी एस आपण राशनवरती जातो ठीक आहे राशन घेण्यासाठी जातो राशनच्या दुकानावरती मग राशनच्या दुकानावरती जे काही ये राशन येतो ना ते या गोडाऊनमधनंच येतं ठीक आहे आणि ते त्याला पीडीएस सिस्टम म्हणतो पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणतो की ज्याच्या अंतर्गत राशनातून आपल्याला गहू किंवा तांदूळ हे सर्व दिलं जातं करणं ठीक आहे ओके लक्षात ठेवा प्रायमरी ड्युटी काय म्हणजे त्याची ड्युटी काय एफ सी एची ठीक आहे तर तो जे फूड ग्रेन्स आहे त्याला परचेस करतो स्टोअर करतो त्याला ट्रान्सपोर्ट करतो आणि त्याला डिस्ट्रीब्यूट करतो ठीक आहे हे सर्व काम कोणाचं आहे तर ते एफ सी आयचं आहे ओके एवढं लक्षात ठेवा आता दुसरी गोष्ट म्हणजे काय तर डिस्ट्रीब्युशन जे आहे ते पी डी एस शॉपच्या माध्यमातून होते ठीक आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम किंवा राशनची दुकान या शॉपच्या माध्यमातून होते आणि एफ सी आय जे आहे एफ सी आय जे आहे केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये एक समन्वय साधायचं कामसुद्धा करतो ठीक आहे कारण काय आहे की केंद्राचे स्वतःचे गोडाऊन्स आहेत ठीक आहे आणि तिथून राज्यांना सप्लाय होतो आणि राज्यानंतर हा पी डी एस शॉपमध्ये ते आणतात आणि तिथून मग ते दे लोकांना देतात करणं ओके तर एवढं लक्षात ठेवा आणि एफ सी आय जे आहे जे एम एस पीवरती ठीक आहे एम एस पीवरती म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस ठीक आहे कमीत कमी हमी भाव जे आहे त्याच्यावरती एफ सी आय आहे जी हे सर्व जे धान्य आहे ते घेतो करणं ठीक आहे किंवा त्याला प्रोक्युअर करतो ओके एम एस पीवरती घ्यायचं काम कोण करतो तर तो एफ सी आयच करतो ओके हे लक्षात ठेवा पुढे जाऊया कृषी उत्पादन आणि मूल्य आयोग ठीक आहे सी एस सी पी सी एस सी पीचा फुल फॉर्म काय कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट एंड प्रायसेस ठीक आहे काय आहे नाव त्याचा फुल फॉर्म कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइझेस ओके तर इंग्रजीमध्ये इथे दिलं आहे बाकी सर्व माहिती मराठीमध्ये सेम आहे इथे तुम्हाला पाहिजे तुम्ही दोन्ही साईडनं जिथून रेफर करायचं तुम्ही रेफर करू शकता ठीक आहे लक्षात ठेवा तर केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाचा हिस्सा असणाऱ्या या आयोगाची स्थापना जानेवारी एकोणीसशे पासष्टमध्ये करण्यात आली आहे या आयोगाचे एक अध्यक्ष आणि चार सदस्य असतात सध्या प्राध्यापक विजय शर्मा हे आयोगाचे अध्यक्ष आहेत तर अनुपम मित्रा किंवा मिश्रा आहे ते हे सदस्य सचिव आणि डॉक्टर नवीन सिंग हे सरकारी सदस्य असून उर्वरित दोन बिगर सरकारी क्षेत्रातील सदस्यांची पदे रिक्त आहेत करणं आयोग एकूण तेवीस शेतमालावरती किमान आधारभूत किमतीची शिफारस करतो ठीक आहे लक्षात ठेवा सी ए सी पी जो आहे ठीक आहे तो फक्त आणि फक्त शिफारस करतो ठरवतो कोण ठरवतो सीई सी -E, ई ए ठीक -E आहे कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स ओके या पिकांपैकी तेवीस पिकांमध्ये सात तृणधान्य पिके खूप महत्त्वाचे ठीक आहे आपल्याला लक्षात ठेवायचे सात तृणधान्य पिके कुठले कुठले आहे तांदूळ गहू मक्का ज्वारी बाजरी बार्ली आणि रागी पाच कडधान्य कुठले कुठले तूर हरभरा मूग उडीद मसूर सात गळीत धान्य कुठले कुठले सोयाबीन भुईमूग मोहीर तीळ सूर्यफूल करडई कारळे आणि चार नगदी पिके कुठले कुठले ऊस कापूस ताग सुखे खोपरे करणं ठीक आहे ज्याला आपण कोपरा म्हणतो ओके याचा समावेश होतो ठीक आहे तर हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ओके पुन्हा पुन्हा आपण रिव्हिजन करूया तर त्याच्याने नाही आपल्याकडनं होऊन जाईल ते लक्षात राहील कारण ठीक आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजारपेठ हस्तक्षेप करण्याचा हा एक मार्ग आहे किमान आधारभूत किंमत बाजारभावापेक्षा कमी असते किमान आधारभूत किमतीचा खाली बाजारभाव गेले तर सरकारने या किमतीला शेतकऱ्याकडून खरेदी करणे अभिप्रेत आहे ठीक आहे आणि जेव्हा शेतकऱ्याकडनं खरेदी करतो तेव्हा कमीत कमी त्याला एम एस पी तरी दिला जातो करणं ठीक आहे ओके आता पुढे जाऊया अजून एक महत्त्वाचं होतं म्हणजे जे आपलं ऊस असतो ठीक आहे तर ऊसचं प्राईस कसं का काय ठरतो हे लक्षात ठेवा ऊस जो असतो ठीक आहे ऊससाठी एफ आर पी दिला जातो त्याच्यासाठी एम एस पी नसतो ऊस जो असतो ऊससाठी एम एस पी नसतो त्यासाठी एफ आर पी असतो एफ आर पी म्हणजे काय तर फेअर अँड रिम्युरेटिव प्राईसेस ठीक आहे फेअर अँड रिन्युमरेटिव प्रायसेस ठीक आहे आणि लक्षात ठेवा एफ आर पी जे आहे ठीक आहे ती कोण देते तर ते जे ऊस किंवा साखर बनवणारी जी कंपनी असतात ना तिथे डायरेक्ट जाऊन तुम्हाला हे विकायचे असतं ठीक आहे एम एस पी कुठे भेटतो तर एम एस पी आपण जेव्हा एफ सी आयला देऊ किंवा जेव्हा आपण uh, काय म्हणतो त्याला बाजारपेठेत जाऊन विकू ठीक आहे आपण हे बघितलं होतं ना आपलं ओके okay, आपण बघितलं होतं ना एपीएमसी मंडी ठीक आहे ए AP... पी ए पी एम सी मंडी मग या मंडीमध्ये जाऊन विकलं तर तुम्हाला एम एस टी वगैरे भेटू शकतो करणं ठीक आहे पण जर तुम्हाला एफ आर बी पाहिजे असेल तर तुम्हाला डायरेक्ट कंपनीमध्ये जाऊन विकावं लागते जिथे ते प्रोक्युअर करतात करणं ठीक आहे एफ आर बीसुद्धा गव्हर्नमेंट ठरवते मग त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही पण तुम्हाला बाजार बाजारमध्ये नाही तर ते कंपनीमध्ये जाऊन विकावं लागतं ठीक आहे आता एक लक्षात ठेवा की एफ आर जो असतो ठीक आहे तो फेडरल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंट दोन्ही डिसाईड करतात फेडरल गव्हर्मेंट जे आहे ते तुम्हाला मिनिमम प्राइस सांगते ठीक आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट त्याचं वरती तुम्हाला प्राईस द्यायची असते ठीक आहे म्हणजे काय झालं तर फेडरल गव्हर्मेंट जी आहे ती फेअर अँड रिमिनेटिव्ह प्राइसेस ठरवते ठीक आहे आणि जे स्टेट गव्हर्नमेंट आहे त्याला फेअर अँड रिमिनेटिव्ह प्राईजेसचं वरती ते भाव देणं गरजेचं आहे कोणाला तर शेतकऱ्यांना ठीक आहे आता एक्झाम्पल घ्या एफ आर पी ठरला तुमचा ऐंशी रुपये ठीक आहे तर जे स्टेट आहे ते कमीत कमी त्याला ऐंशीच्या वरती त्याची खरेदी करेल करणं म्हणजे पंच्याऐंशी नव्वद जे काही भाव स्टेट ठरवेल त्याचा अनुसार ते खरेदी करतील करणं ठीक आहे हे पण कोण ठरवते तर हे पण आपलं काय म्हणतात त्याला सी एस सी पी ठरवते ठीक आहे आणि त्याचं म्हणजे शिफारस करते आणि ठरवायचं काम कोणाचं असतो तर कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सचा असतो ठीक आहे ओके पुढे जाऊया अजून काय आहे का, का इम्पॉर्टंट ओके काल आपण ते तीन कृषी बिल डिस्कस केले होते त्याच्यावरती थोडंसे माहिती दिली गेली आहे ते आपण वाचूया ठीक आहे खूप जास्त महत्त्वाचे आहे एक शेवटचा एक दहा मिनटात आपलं होऊन जाईल त्यांना ठीक आहे तर देशातील कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल करणे आणि शेतकऱ्यांना उत्पादन वाढ करण्यासाठी कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन सुविधा विधेयक दोन हजार वीस आणि शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण मूल्य निश्चिती करार आणि कृषी सेवा विधेयक दोन हजार वीस ही दोन कृषी विधेयक नुकतीच संसदेत मंजूर करण्यात आली आहे या कायद्यामुळे पुढील बदल अपेक्षित आहेत ठीक आहे कुठले कुठले बदल आपण बघून घेऊया शेतकरी आपल्या कृषी मालाचे मूल्य ठरवण्यास सक्षम होईल स्वतःचं शेतमालाची उत्पादन कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे ए पी एम सीमध्ये विकायचा की खुल्या बाजारात हा पर्याय त्यातला खुल्ला राहील शेतीमाल कोणत्या दराने विकायचा याचेही अधिकार शेतकऱ्याला मिळालेले आहेत नवीन कृषी सुधारणे कायदे एक राष्ट्र एक बाजारपेठ या शासनाच्या दूरदृष्टीचा धोरणांशी सुसंगत आहेत या नवीन सुधारणा कायद्यानुसार कंत्राटी शेत शेतीतही मालिकी शेतकऱ्याकडेच राहील याची खात्री देण्यात आली आहे कंट्राट हे फक्त पिकांच्या बाबतीत असेल कंट्राटी शेतीमुळे नवीन तंत्रज्ञान नवीन बियाणे आणि गुंतवणूक कृषी क्षेत्रात होईल कित्येक वर्षे कमी उत्पादकता या एकाच गंभीर समस्येच्या शेतकऱ्यांना भेडसावले होते कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढली की तंत्रज्ञानाचा वापर वाढेल तसे नवीन बियाणमुळे उत्पादकताही वाढेल या कायद्याची अंमलबजावणी होत असताना कृषी बाजार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व निर, निबाधित राहील तसेच किमान हमीभावाची पद्धतही सुरू राहील व बाजारपेठांमध्ये ई नाम व्यापार व्यवस्थाही सुरूच राहील इलेक्ट्रॉनिक पोर्टलवरील व्यापार वाढीसाठी सरकारने राष्ट्रीय कृषी विपणन म्हणजे ई नाम योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे यामुळे सर्व कृषी उत्पादकांना ऑनलाईन निलावासाठी आभासी व्यापार मंच उपलब्ध झाला आहे यामुळे शेतकऱ्याला आपला कृषी माल थेट विकासाची संधी मिळाली आहे ठीक आहे तर ही सर्व जी गोष्ट आहे हे सर्व जी गोष्ट हे आपण या दोन विधेयकामध्ये नमूद केली गेली आहे ठीक आहे मग हा विधेयकांना आपल्याला लक्षात ठेवून वाचणे खूप जास्त गरजेचं आहे कारण खूप जास्त हा करंट अफेअर्समध्ये आहे ठीक आहे चालू घडामुळे आपण जे म्हणतो तर त्याचा हा एक पार्ट झाला आहे करणं ओके तर आजच्यासाठी आपण इथेच थांबूया ओके बाकी काही न्यूज नाहीच आहे करणं ठीक आहे तर आजच्या न्यूज डिस्कशन थोडा मोठा झाला आहे मला माहीत आहे पण खूप जास्त महत्त्वाची न्यूज होते जे आपण कवर केले आहेत ओके काही इश्यू असला का तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये में मेन्शन करू शकतात घरी रा सुरक्षित राहा शिकत राहा धन्यवाद